हरिओम, मी जयसिंह जानवे, देवपूर धुळे उपासना केंद्र. 2001 माझ्या मोठ्या भावाचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या रोहित, त्याला हार्टला होल आहे असं लक्षात आलं. आम्ही अगदी हतबल झालो, नवीनच खूप मोठं संकट आमच्यासाठी. अनेक डॉक्टरांना दाखवत होतो, प्रत्येकजण ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल, याची गॅरंटी नाही, असं होईल तसं होईल, अनेक पद्धतीने सांगत होते. बापू जसे भेटले तसं आम्ही दादरला त्यावेळेस क्लिनिक होतं, दादांकडे दादरला घेऊन गेलो आम्ही. दादांनी बघितलं सगळे रिपोर्ट्स, मुलाला पुतण्याला चेक केलं, काही काळजी करू नका, मी देतो औषधं, ते चालू ठेवा, योग्य वेळ आली की तुम्हाला सांगेन. दादा, सगळे डॉक्टर तर सांगतायत ऑपरेशन करावं लागेल, काही काळजी करू नका, मी आहे ना, आपण बघूया, योग्य वेळ आल्यावरती तुम्हाला सांगेन. आम्ही निश्चित झालो, मुलाला घेऊन आलो. त्यानंतर दर महिन्याला कोणीतरी मुंबईला जाऊन औषधं घेऊन येत होतं, 2 महिने, 3 महिने, 1 महिना असे औषधं आणत होतो. त्यानंतर एकदा ते दादांकडून निरोप आला की त्याचे अमुक असे रिपोर्ट्स काढून घेऊन या, मुलाला आणायची आवश्यकता नाही. आम्ही रिपोर्ट्स घेतले, दादांकडे गेलो. दादांनी सांगितलं की आता आपण सर्जिकल क्लोजर करून घेऊ. रेग्युलर पद्धतीने औषधं घ्यायला लावले, योग्य वेळ आल्यावरती आम्हाला सांगितलं की आता आपण सर्जिकल क्लोजर करून घेऊ. दादांनी विचारलं कुठे करायचं, दादा तुम्ही सांगाल तिथे. डॉक्टर, दादा तुम्ही ठरवा. ठीक आहे, दादा म्हणाले की मला अमुक दिवशी फोन कर, मी सांगतो. त्याप्रमाणे दादांनी अपॉइंटमेंट घेऊन आमच्यासाठी सगळे तजवीज करून दिली. ऑपरेशनच्या आधी एकदा हॉस्पिटलला आम्ही भेटायला गेलो, जिथे दादांनी तिथल्या डॉक्टरांशी अपॉइंटमेंट घेऊन दिली होती. सगळी प्रोसिजर त्यांनी समजावून सांगितली. साधारणतः 3-4 दिवस आधी मुंबईत या, आदल्या दिवशी तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल, सगळे टेस्टिंग होईल. 1-7 दिवस तुम्हाला ICU राहावं लागेल, आणि नंतर 15-20 दिवस जनरल वॉर्डला, असं महिन्याभराच्या तयारीने तुम्ही या, या पद्धतीने आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. आम्ही सगळी तशाच प्रकारे तयारी करून मुंबईला गेलो. शनिवारी ऑपरेशन होतं, शुक्रवारी ॲडमिट करायचं होतं. बुधवारी आम्हाला दादांनी बोलवलं. गेल्यावरती आम्हाला ताबडतोब सांगितलं तिसऱ्यावरती जा. आम्हाला कळायला तयार नाही, तिसऱ्यावरती का पाठवतायत दादा. आम्ही पळत पळत तिसऱ्या मजल्यावरती गेलो. आतमध्ये रूममध्ये जा. रूममध्ये गेलो, साक्षात तिथे बापू बसलेले होते. तो अनुभवच खूपच वेगळा आहे की जो शब्दांमध्ये व्यक्तच करता येऊ शकत नसतो. मी माझा प्रयास करतो. बापू रूममध्ये एकटे, आचार्य होते बाजूला, आणि माझी आई, माझे मोठे भाऊ, मोठी वहिनी, पुतण्या आणि मी, आम्ही 5 जणं बापूंच्या समोर खाली बसलो. आम्ही बापूंना सगळं सांगितलं. हो अरे, मला माहिती आहे सगळं. त्यानंतर मी बापूंशी बोललो, म्हटलं बापू रोहित ऑपरेशनला घाबरतो आहे. बापूंनी त्याला जवळ घेतलं. कशाला घाबरतोस रे, मी आहे ना, बिंदास जायचं आणि स्ट्रॉंग बनून यायचं. माझी वहिनी त्यावेळेला कोपऱ्यात रडत होती, आईचा जीव शेवटी, एवढं मोठं ऑपरेशन होणार, ओपन हार्ट सर्जरी. बापूंनी तिच्याकडे बघितलं, इकडे ये. कशाला रडतेस, टॉन्सिलचं ऑपरेशन असेल तर रडशील का, 4-5 दिवसात तर खेळायला लागेल तो. खरंच सांगतो, मी आणि माझ्या भावाने एकमेकांकडे बघितलं, आम्हाला असंच समजलो की बापूंनी वहिनीची समजूत काढली आहे. कारण की डॉक्टरांनी आम्हाला 1 महिन्याचं सरळ सरळ सांगितलं होतं, 1 महिन्याची तयारी करून या, आणि बापू म्हणता 4-5 दिवसात खेळायला लागेल. आम्हाला वाटलं ती समजूत काढली. आम्ही शुक्रवारी हॉस्पिटलला ॲडमिट झालो. सगळे रेग्युलर त्यांचं चेकअप रुटीन सगळं त्यांनी केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ऑपरेशन होतं. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याच्या आधी त्याला इंजेक्शन दिलं, आणि तो जसं गुंगीत जायला लागला तसं मग त्याला स्ट्रेचरवर घेऊन जायला लागलो आम्ही. मग त्याला मी एक एक गोष्ट आठवण देत होतो. बघ, आपण बापूंकडे गेलो होतो, बापू काय बोलले, कशा पद्धतीने सांगत होते, काय काय त्यांनी केलं, एक एक गोष्ट आठवत राहा. ते आठवत आठवत असतानाच त्याला ग्लानी आली, झोपला त्याच विचारांमध्ये.
त्याला जाताना सांगितलं होतं, बापू बोलले आहेत मी असेल रूममध्ये लक्ष ठेवायचं, कोण येतं का, कोण डॉक्टरांच्या व्यतिरिक्त अजून कोण असतं का हे लक्ष ठेवायचं वगैरे वगैरे अशा गोष्टी आमच्या चालू होत्या. मग त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, 4.5 तासानंतर डॉक्टर हसत हसत बाहेर आले, अगदी व्यवस्थित आहे, काही काळजी करायची नाही, ऑपरेशन अतिशय व्यवस्थित झालं. वेगवेगळ्या रिपोर्टमध्ये 2 होल फक्त डिटेक्ट झाले होते, ॲक्च्युअल ज्यावेळेस ओपन केलं त्यावेळेस डॉक्टरांना 3 होल दिसले, तिन्ही होल त्यांनी व्यवस्थित बंद केले आणि ॲब्सोल्यूट नॉर्मल झालं. संध्याकाळी 5 च्या आसपास, ऑपरेशननंतर 5 वाजेच्या आसपास तो शुद्धीवरती आला. त्यावेळेस डॉक्टर तिथे थांबलेलेच होते, नंतर त्याला ICU शिफ्ट केलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टर ज्यावेळेस राऊंडला आले, सगळे रिपोर्ट इतके नॉर्मल येत होते, कुठल्याही प्रकारचा काही त्रास नव्हता. डॉक्टर म्हणे याला ICU ठेवायची आवश्यकता नाही, याला बाहेर वॉर्डमध्ये शिफ्ट करा. तर चिल्ड्रन वॉर्डमध्ये त्याला शिफ्ट केलं, तिथे सगळे लहान लहान मुलं, सगळी अनेक जणं ऑपरेशन झालं आहे त्रास होतो आहे म्हणून अजून तिथेच ॲडमिट आहे, काही जणं डिस्चार्ज मिळायला घरी गेला त्रास होतो आहे म्हणून आले, काही काही 2-2 महिने 3-3 महिने तिथे राहतात ते, अशी सगळी तिथली परिस्थिती होती. तिथे त्याला एक बेडवरती त्याला ठेवलं, 1-2 दिवस असे शांतता देत गेले. मग एक दिवस तो म्हणायला लागला की काका मला त्या युरिन पॉटमध्ये शू होत नाही, मला इथं नाही करायची, मला घाण वाटतं. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर असं असं तो म्हणतो आहे, ठीक आहे ना, हरकत नाही, त्याला काही त्रास होत नाही ना. मग त्याला सांगितलं कसं जायचं, हळूहळू चालत घेऊन जावं तिथे, फक्त हिसडा बसायला नको, त्रास व्हायला नको, या पद्धतीने करा, बिनधास्त जावणे, काही काळजी करायची नाही. 4th दिवशी तो बाहेर त्याचं फिरायला लागला तिथे कॉटच्या अवतीभोवती. 2 बुधवारी डॉक्टर आले, पेशंट बेडवरती नाही, वहिनी काहीतरी पायथ्याशी वाचत बसली होती, मी काहीतरी असंच टाईमपास चालू होता. पेशंट कुठे? आम्ही म्हटलं इथेच खेळतो आहे. कुठे? बघतो आहे तर कुठेच वॉर्डमध्ये कुठेच दिसायला तयार नाही. सगळे आजूबाजूचे 2-3 वॉर्ड आम्ही शोधायला, सगळे धावपळ सुरू झाली आणि तो 4th वॉर्डमध्ये जाऊन मुलांबरोबर खेळत होता. डॉक्टरांनी जोरात ओरडले, सिस्टरला बोललं, त्याला उचललं, स्ट्रेचरवर टाकलं, डायरेक्ट आतमध्ये घेऊन गेले रूममध्ये. आम्ही घाबरलो, आमच्याकडून काहीतरी चुकलं असं वाटायला लागलं आम्हाला. थोड्या वेळ डॉक्टर हसत बाहेर आले, ॲब्सोल्यूट नॉर्मल म्हणे, हे तर 4 दिवस झालेत ऑपरेशन होऊन आणि पोरगा खेळतो आहे इथं बाहेर, कशाला ठेवायचं म्हणे याला, याला घरी घेऊन जायला हरकत नाही म्हणे तुम्ही. म्हटलं नाही नाही डॉक्टर असं नका करू, नाही नाही अगदी नॉर्मल आहे म्हणे, त्याचे फक्त हे 2 स्टिचेस इथले राहिलेले आहेत, तेवढे तुम्ही तिथं तुमच्या धुळ्याला जाऊन जरी काढले तरी चालेल. नाही नाही आम्ही इथंच रुग्ण करून घेऊ, ठीक आहे शुक्रवारी या, स्टिचेस काढून घेऊ आपण, बाकी काही प्रॉब्लेम नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, काय सगळं ॲब्सोल्यूट नॉर्मल. बघा ज्या वॉर्डमध्ये अशा प्रकारचं व्हॉल्चं ऑपरेशन, हृदयाचं ऑपरेशन झालेली मुलं 2-2, 4-4 महिने राहतात ते, तरी त्यांना त्रास होतो आहे, तिथे हा मुलगा 4th दिवशी खेळायला लागला, 5व्या दिवशी डिस्चार्ज दिला डॉक्टरांनी. बापूंचे शब्द कसे काम करताय. बापू बोलले होते 4-5 दिवसात खेळायला लागेल, जिथं आम्हाला असं वाटलं होतं बापूंनी आमच्या वहिनीची समजूत काढली. नाही, 4th-5व्या दिवसापासून तो खेळायला लागला, आज सगळ्यात तो अतिशय सुदृढ आणि बलवान झालेला आहे, बॉडी बिल्डर झालेला आहे. आता तो 25 वर्षाचा झाला आहे. हरिओम.